मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याबद्दल बागेश्वर धाम महाराज यांनी चुकीचे विधान केल्याने सर्वत्र त्या टिप्पणीचा विरोध केला जात आहे. तिरोडा तालुक्यातील समस्त मानवधर्माचे सेवक सेविका यांनी बागेश्वर धाम महाराज यांच्या विरोधात तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून त्यांचा कार्यक्रम बंद करण्याची मागणी हजारो सेवकांनी केली आहे. यावेळी परमात्मा एक सेवक सेविका, माजी आमदार दिलीप बनसोड, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य बालू बावनतडे, रमेश टेंबरे सहित सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणी शांती रत्न आहे, आपण बाबाचे सेवक आहे, ठीक आहे. मी कुठलाही पॉलिटिकली विषय घेऊन आलेलो नाही, परंतु काल दिवाळीच्या रामकथा कार्यक्रमामध्ये जो बागेश्वर महाराज जो आपल्याला मोठा विद्वान महाराज समजतो त्या महाराजाचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं कारण त्या महाराजाला हे माहीत नाही की भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी फक्त आपल्या विचाराच्या आधारावर, शब्दाच्या आधारावर संपूर्ण समाजातील अनेक घटनांची दुःखी असलेल्या लोकांना मुक्त करण्याचं काम कुठलाही पैसा न घेता या माणसाने या महान मानवाने केलेलं आहे याची कल्पना त्या बागेश्वरला नाही. हा बागेश्वर महाराज पैसा कमावू ढोंगी महाराज आहे. वा, एक नंबर. या महाराजाची पूजाची किंमत किती आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही. 51,000, 6,00,000, 5,00,000, 11,00,000, 25,00,000 अशा पद्धतीचे तिथे बोली चालू आहे. तर त्या मोहाडीमध्ये त्याचा प्रॅक्टिकल अनुभव माझ्या कालचा, कारण माझ्याकडे एक कार्यकर्ता आला आणि पास मागून द्या म्हणाला, तर त्यांनी पास देताना सांगितलं की 50,000 पूजा करणार. याच्यावर असा पाखंडी माणूस या ठिकाणी जो आणण्याचा राजनीतिक लोकांनी काम केला त्यांनाही माझी विनंती आहे की तुमच्या राजकारणावर तुमच्यावर गदा येणार, कारण तुम्हाला कोणाच्याही धर्मावर कोणाच्याही पंथावर चुकीच्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार नाही. राजकारण तुम्हाला करायचं आहे तर खुलेआम प्रचार करा, परंतु धर्मावर बोलून आपसामध्ये मतभेद, आपसामध्ये तणाव निर्माण करण्याचा जर काम केलं तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल. आणि म्हणून तुम्हाला इतिहास माहीत नसेल या बागेश्वराचा, या बागेश्वराने मध्य प्रदेशामध्येही चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य दिलेले होते, संत तुकडोजी महाराजांच्या बाबतीमध्येही दिलेले होते, याला कोणीही सुटलेलं नाही, कारण याच्यावर लगाम कोणाचा नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, इथे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असो, आपण भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजींना मानणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून ज्या माणसांनी त्याग करून समाजाला दुरुस्त केलं त्याच्यावर बोलून त्यांचा अपमान करणाऱ्या या हरामखोर बागेश्वरला त्याचा निषेध आपण करू आणि त्या माणसाला सबक शिकवू आणि त्यालाही सांगू त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना की त्या बागेश्वराला आजच्या आज या मोहाडीवर हटवा, अन्यथा तुमचा मंडप सुद्धा जाळल्या जाईल. ही आम्ही आपल्याला विनंती करतो माननीय तहसीलदार साहेब, हा भावनेचा उद्रेक जर झाला तर परिस्थिती निवडणुकांचा काम सुरुवात आहे. आणि म्हणून त्या बागेत महाराष्ट्र TV 24 साठी भूपेंद्र रंगारी, तिरोडा.